महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी युती करताना तडजोड केल्याची कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युती करण्यामागची कारणं स्पष्ट केली आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा युतीला कौल आहे आणि त्यामुळे युती केल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. भविष्यात युती तुटणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. चर्चा करतील बोलतील. जग भी खूप मोठं आहे, देश पण खूप मोठा आहे. महाराष्ट्र हा महाराष्ट्रच आहे, तो डोळे बंद करून काही गोष्टी बघत नाहीये. की म्हणजे डोळे बंद केल्यावरती झालंच दिसणार काय? तर महाराष्ट्र सगळ्या उघड्या डोळ्याने ह्या गोष्टी बघतोय. कोण कोण कसं का वागतंय, आपल्यासाठी कोण आहे, स्वतःसाठी कोण आहे. मग अगदी भले धरून चला ना, मी तर स्पष्टच म्हणतो की होय, मी केली युती, युतीसाठी तडजोड केली. कोणासाठी केली, कशासाठी केली, हे मी माझ्या महाराष्ट्रासाठी केली. म्हणजे जर का मी एकदा शब्द दिल्यानंतर महाराष्ट्राचं हित न बघता तुझं माझं करून खेचाखेची करत राहिलो, मग लढायचं असेल तर एकाकी कधी लढू शकतो, एकाकी कधी लढू शकतो. तर जागा वाटपात समसमान नसलो तरी निवडणूक निकालानंतर सत्तेचा वाटा हा समसमान असेल असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. पण 50-50 करार मोडला असं वाटतं का तुम्हाला? मी म्हटलं ना, महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाहीये. त्याच्यामुळे समजूतदारपणा हा आम्ही दाखवलेला आहे. अर्थात त्या ब्ल्यू सीच्या पत्रकार परिषदेत जबाबदारी आणि अधिकार याचा समसमान वाटप हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे हे सगळं 24 तारखेला हा निकाल येणार. त्याच्यानंतर 8-10 दिवसामध्ये मंत्रिमंडळ स्थापन होईल आणि तेव्हा समसमान वाटप म्हणजे काय हे लोकांना कळेल आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. तर आदित्य ठाकरेंना आधी संसदीय कार्यप्रणाली शिकू दे असं उद्धव यांनी या मुलाखतीत सांगितलं. आदित्य कोणती जबाबदारी घेणार? नाही, आता तो या राजकारणात आलेला आहे. लगेच आदित्य आला म्हणजे तो मुख्यमंत्री होणार, उपमुख्यमंत्री होणार. थांबा ना जरा, पहिले त्याची पहिली निवडणूक आहे. तो त्याला या सगळ्या त्याला या संसदीय कामकाज जे आहे, मग ते इथलं विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, तुम्ही पण बघितलेलं आहे लोकसभेमध्ये जेव्हा अर्थसंकल्प मांडला जातो, एखादं वेगळं बिल येतं तेव्हा तो आवर्जून तिकडे येतो. विधिमंडळात सुद्धा तो आवर्जून तिकडे गॅलरीमध्ये बसतो. तर त्याला इंटरेस्ट आहे आणि हे क्षेत्र वाईट नाही, उलट चांगली मुलं आणि तरुण मुलीसुद्धा याव्यात आणि त्यांनी हे राजकारण आणि देशाचा आणि राज्याचा कारभार हाती घ्यावा असं माझं प्रामाणिक मत.